तिच्यावर जी बिकट परिस्थिती आली तिला मुकाबला करण्यासाठी संकटाला मात देण्यासाठी ती तयार आहे, ती एवढी भक्कम आहे, तिला आपण सक्षम करायला नको का? तिचं खच्चीकरण करत बसणार? आम्ही राजमाता प्रतिष्ठान देवळासाठी स्थापलेलं आहे, महिलांसाठीच काम करतो. आता जवळजवळ 700-800 महिलांचं आम्ही राज्यव्यापी अधिवेशन घेतलं महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी. नंतर सचिन आपली संघटना कुठली? तरुणाई मराठा फाउंडेशन. मग चांगलं काम करतोय. मग आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतो आणि तुम्ही महिला असून महिलाला समजून घेत नाही. तर श्रीकृष्णाला 16 सहस्र बायका करून टाकल्या लगेच तुमच्या लोकांसारख्या विचारांमुळे. ते चुकीचं आहे ते. म्हणजे आम्ही 700-800 महिलांना मदत करावं की आम्ही लगेच त्यांचे नवरे झालो का? अहो आपल्याला बहीण पण आहे, आई आहे, मावशी आहे. ते एक नातं सोडलं तर चिकार नाती.